नमस्कार, आपलं यूट्यूब चॅनल टेक गुरु डीएसपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया. तर पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करून त्यामध्ये ॲड्रेस बारमध्ये PUSS.MSCE scholarship exam.in असे लिहावे. लिहिल्यानंतर एंटर ही बटन दाबावी. म्हणजे या पद्धतीचं आपल्याला पेज ओपन होताना दिसेल. त्यामधील डाव्या बाजूला शाळा नोंदणी स्कूल रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर त्या पेजमधील सर्व माहिती म्हणजे शाळा व्यवस्थापन प्रकार, शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम यांची माहिती प्रत्येक ऑप्शन वाचूनच भरत जावं. शाळेचं जो मीडियम असेल तो मीडियम यामधून निवडावा. आपली शाळा कोणत्या प्रकारात मोडते त्यामधलं तो ऑप्शन निवडून घ्यावा. तसेच आपल्या शाळेचा असलेला ईमेल आयडी या ठिकाणी एंटर करायचा आहे. जर शाळेचा ईमेल आयडी नसेल तर स्वतःचं सुद्धा ईमेल आयडी या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. कन्फर्म स्कूल ईमेल आयडी मध्ये सुद्धा वरील प्रमाणे आयडी या ठिकाणी नोंदवून घ्यायचा आहे. ईमेल आयडी नोंदवून झाल्यानंतर पुढचं जो ऑप्शन आहे, शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का, असेल तर येस, नसेल तर नो या ऑप्शनला क्लिक करावं. त्याबरोबर आपल्याला पुढचा शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी दिसतो आहे. या ठिकाणी जे काही ब्लँक ऑप्शन आहेत ते आपण या ठिकाणी भरायचे आहेत. तसेच शाळेचा दूरध्वनी क्रमांक जरी नसला तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वतःचं मोबाईल क्रमांक यामध्ये नोंदवता येईल. ते झाल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाची स्वतःची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला लास्ट नेम म्हणजे आडनाव, त्यानंतर प्रथम नेम म्हणजे पहिले नाव आणि मिडल नेम या ठिकाणी मधलं म्हणजेच आपल्या वडिलाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे. ते लिहून झाल्यानंतर आपलं स्वतःचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि हाच मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावे या ठिकाणी सुद्धा तो टाकावायचा आहे. तसेच ईमेल आयडी जी आहे ती ईमेल आयडी वरील ज्या पद्धतीनं आपण लिहिलेलं होतं त्याच पद्धतीनं ईमेल आयडी या ठिकाणी पुन्हा आपल्याला नोंदवून घ्यायची आहे. आणि ईमेल आयडी नोंदवून झाल्यानंतर सबमिट या बटणाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि येस या ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर आपल्याला रजिस्ट्रेशन या ठिकाणी
झालेला असेल तो ओके करून घ्यायचा आहे. ते झाल्याबरोबर आपल्या आपण जो मोबाईल क्रमांक टाकला होता त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी आलेली असेल, ती ओटीपी पाहून घ्यावी आणि नंतर लॉग इन या ऑप्शनमधून आपला शाळेचा यूडायस आयडी आणि मोबाईलमध्ये आलेली ओटीपी या ठिकाणी टाकावयाची आहे. ओटीपी टाकून झाल्यानंतर सबमिट या बटणाला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज आपल्या शाळेच्या शाळा माहिती प्रपत्र ओपन झालेला असेल. या प्रपत्रामध्ये काही जी राहून गेलेली माहिती तुम्हाला दिसते आहे त्यामध्ये वैकल्पिक संपर्क क्रमांक, तर या ठिकाणी आपल्याला मगाशी टाकलेला जो मोबाईल नंबर आहे त्याऐवजी दुसरा अल्टरनेटिव्ह कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर चूज फाईल म्हणजेच आपला स्वतःचा पासपोर्ट या ठिकाणी लोड करून घ्यायचा आहे. त्यासाठी चूज फाईल या बटणाला क्लिक केल्यावर आपण ठेवलेला जो पासपोर्ट आहे तो पासपोर्ट या ठिकाणावरून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करावं म्हणजे याप्रमाणे आपल्या शाळेचा संपूर्ण रजिस्ट्रेशन झालेला असेल. त्यामध्ये आपल्याला सर्व प्राथमिक माहिती या ठिकाणी दिसते आहे. आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन स्टँडर्ड 5 या बटणाला क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्टुडंट आयडी टाकून संपूर्ण विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायची आहे. धन्यवाद.